आणि चमचम सोबत बाहेर खेळायला जाणार आहे। पिकू, मी आणि बाबा जरा कामासाठी बाहेर जात आहोत, तो टोकीची काळजी घे। पिकू, टुकी, तुम्हा दोघांसाठी एक सरप्राइज आहे। आजी आजोबांचे लाडके कोण आहेत? आजी आजोबा, नमस्कार। पिकू टुकी, आजी आजोबांसोबत खूप मज्जा करा। हा आम्ही हे गेलो आणि हे आलो। पण मी तर चमचम आणि बिन्नी सोबत। काही हरकत नाही पिकू, तू बिन्नी आणि चमचम सोबत खेळायला जा, आम्ही तर आज टुकी सोबत एक हॅमक बनवणार आहोत। ते काय असतो? हॅमक एक प्रकारचा झोपाळा आहे। कसा झोपाळा? टायर वाला? नाही नाही, या झोपाळ्यावर तर झोपू पण शकतो। झोपू पण शकतो? खरच, जा तू खेळायला जा। मी तर मस्करी करत होतो। मी पण तुमच्या सोबत हॅमक बनवू शकतो का? ठीक आहे, जा आधी एक चादर घेऊन ये, मी दोन रश्या घेऊन येतो। तुम्ही सगळे बाहेर काय करत आहात? हॅमक बनवायला जात आहोत। हॅमकची खरी मज्जा तर मोकळ्या आकाशात आणि झाडांच्या सावलीत येत असते। इथे लावूया हॅमक। मी आणि आजोबा मोठ्या चादरीची दोन्ही टोक बांधतो। हा तर रुमाल आहे टुकी, याने तर फक्त खेळण्यासाठी हॅमक बनू शकतो। चांगली आयडिया आहे पिकू, याने टुकीच्या खेळण्यांसाठीच हॅमक बनवूयात। हो, तू आणि टुकी रुमालाच्या दोन्ही टोकांना दोरा बांधा। ओके ओके। हॅमक तयार आहे। बस बनलं, हे तर किती मजेशीर आणि सोपं काम होतं। हॅमक हॅमक घेऊ झोके,
आजी आजोबा संग पिकू टुकी अनोखे।